नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी बटाटा भजी कशी करायची ते दाखवणार आहे आत्तापर्यंत भजींचे जे प्रकार मी दाखवले म्हणजे मूगभजी कांदा भजी मिरची भजी ते हमखास जमून जातात पण बटाटाभजी करायला मला थोडीशी ट्रिकी वाटते कारण प्रत्येक वेळी थोडं जरी प्रमाण कमी अधिक झालं तरी त्याचा रिझल्ट वेगळा वेगळा येतो दोन ते तीन वेळा मी या भजी करून पाहिले आहेत आणि त्यानुसार भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू भजीसाठी बटाटे गोल निवडून घेतले की मग भजीसुद्धा छान गोल गोल होतात दोन मोठे बटाटे या ठिकाणी मी आहेत बटाट्याची साल काढून घेतली जी किसणी असते तिनं बटाट्याचे पातळसे काप करून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे बटाट्याचे असे काप करून घेतल्यावर दोन ते तीन वेळा हे पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यातलं जे स्टार्च असतं ते निघून जातं तर बटाट्याचे जे काप आहेत ते खूप जाड नको अगदी लुळेपुळे पडतील इतकी पातळही नको आहेत तुम्हाला चाकूनं पातळ काप करायला जमणार असेल तर चाकूनं करून घेऊ शकता धुतल्यावर हे जे काप आहेत ते कपड्यानं पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे तर भजीसाठी बेसन पीठ जे आहे ते विकतचं किंवा हरभरा डाळ दळून तयार केलेलं घरचं बेसन पीठ घेतलं तरी चालेल मी घरीच बनवलेलं पीठ वापरलं आहे बेसन पीठ जे आहे ते एकदा चाळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जेव्हा आपण भिजवतो तेव्हा याच्यामध्ये फारशा गाठी होत नाहीत तसेच चाळून घेतल्यामुळं पीठ जे आहे ते अगदी हलकं होतं दीड कप बेसन पीठ मी भजीसाठी घेतलं आहे आता भजीला काहीसं कुरकुरीतपणा येण्यासाठी याच्यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ जर का नसेल तर तुम्ही बारीक रवा घेऊ शकता एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातानं असा चोळून घातला म्हणजे त्याचा स्वाद छान येतो छोटा पाव चमचा हिंग घातलं आहे चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आहे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊ पीठ भिजवताना याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या भजीसाठी पीठ जे आहे ते खूप घट्ट भिजवायचं नाही आहे नाहीतर मग भजी फुगत नाहीत अगदी पातळही नको हे पीठ असं सहज पडलं पाहिजे एक कपपेक्षा थोडं कमी पाणी मला हे पीठ भिजवायला लागलं सगळ्यात शेवटी अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला सोडा खूप जास्त घालायचा नाही आहे सोडा पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला पीठ भिजवतानाच मी तेल तापायला ठेवलं होतं हे बघा तेल असं चांगलं तापलं पाहिजे मग याचा गॅस कमी केला तर बटाट्याचा असा एक एक काप घेऊन तो पिठामध्ये बुडवून घेतला जादाचं जे पीठ आहे ते थोडंसं निथळून घ्या लगेच हे काप असे तेलामध्ये सोडले हे बघा तेल असं चांगलं तापलेलं हवं भजीचं आवरण तेलामध्ये थोडंसं सेट झालं की मग भजी दुसऱ्या बाजूनं पलटले हे जे वरचं आवरण आहे ते एकसंध हवं कुठेही फाटलेलं नाहीये नाहीतर मग तेल आतमध्ये जातं जसजसे बटाट्याचे काफ वाफले जातात तर त्या वाफेमुळे हे जे भजी आहेत ते फुकतात गॅस कमी ठेवून भजी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे या पिठामध्ये तुम्ही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता तसंच हवं तर लाल तिखटसुद्धा घालता येईल तर बटाट्याचे काप ते ते जे आहेत तेलामध्ये सोडताना त्याच्या अगदी टोकाला कडेने थोडंसं धरून सोडायचं आहे बटाटा भजींसाठी तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत पहिली म्हणजे जे बटाट्याचे काप आहेत ते खूप जाड नकोत हे काप जर का जाड असतील तर मग त्याच्या वाफेमुळं वरचं जे आवरण आहे जे। ते मऊ पडतं दुसरी गोष्ट म्हणजे पिठाची योग्य कन्सिस्टन्सी हे पीठ जर का थोडंसं घट्टसर भिजवलं गेलं तर मग भजीचं आवरण जे आहे ते बटाटेवड्यांप्रमाणे होतं भजी तितक्याशा फुगणार नाहीत पण याचा अर्थ पीठ अगदी पातळही नको आहे पिठाचं बटाट्याला व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे ते कुठेही फाटलं नाही पाहिजे इतपत सैलसर हवं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं योग्य तापमान भजी तेलात सोडताना तेल चांगलं तापलेलं हवं तरच भजी फुगतात भजी थोड्याशा तळल्या गेल्या की गॅस कमी करून मग छान सोनेरी रंगावर ते तळून घ्या हे बघा या भजी अशा छान पुरीप्रमाणे फुगल्या आहेत कुठलीही भजी असो गरम गरमच छान लागते हे बघा पिठाचं असं पातळ कोटिंग आलं आहे आणि बटाटासुद्धा व्यवस्थित वाफला आहे याप्रमाणे भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद